यवतमाळ जिल्ह्यातील अनुष्का गजानन कोरपकवार हिने राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले असून विदर्भाचं नाव रोशन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनुष्काचे यश प्रेरणादायी ठरले आहे. अनुष्काचे वडील शेतमजुरी करतात तर आई बँक मध्ये काम करते. या यशासाठी अनुष्का तिच्या वडिलांना श्रेय देते. या लेकीनेही राज्यभरात झालेल्या विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होऊन पालकांचा विश्वास सार्थ ठरवला. आमची परिस्थिती ही डाऊनच होती. बाबा शेती करतात, खेड्यावर आमची शेती आहे, मग त्यांनी शेती करतात ते. आणि मम्मी सुद्धा म्हणजे अशीच बँकेमध्ये काम करते. तर मला घरच्यांनी म्हणजे पप्पांनी वगैरे सांगितलं की म्हणजे कसं काय नियोजन करायचं, तुला स्पोर्ट्समध्ये पण आज समोर जायचं आहे असं वगैरे. तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत आली व राष्ट्रीय खेळात मला गोल्ड मेडल मिळालं. याआधी मी पुण्याला गेली होती, राष्ट्रीय खेळासाठीच माझा नंबर लागलेला. तिथे पण मला सिल्वर मेडल मिळालं होतं. त्यानंतर केरला, गुजरात येथे पण माझा नंबर लागला होता. आणि आता परत राजस्थान येथे जयपूरमध्ये राष्ट्रीय खेळासाठी माझा नंबर लागला आणि तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. रोलबॉल या खेळात मला राजस्थान जयपूर येथे सुवर्ण पदक मिळालं. आज जे माझ्या मुलीने गोल्ड मेडल हे केलेलं आहे, पटकावलेलं आहे राज्यस्तरीय याच्यात, मी रोबॉल स्केटिंगच्या याच्यात मी, त्यामध्ये आम्ही सर्वजण खुश आहोत. आणि गरिबीच्या परिस्थितीमध्ये शेतमजुरी करून जे मी आता तिच्याला हे शिक्षणाचं आणि याचं करत आहे, ते आता कसं आता जे शेतकरी आहे त्यांनाच समजते ते काय कसं करा ते काय नाही, तर इकून तिकून आणून हे ते करून असं चालू आहे. आता याच्यातनी जर जे तिनं मेडल पटकावलं त्या याच्यातनी समजून घ्या शिक्षण आणि हे दोन्ही तिचं ॲडजस्ट करणं आणि आमचं पण त्यांनी सहकार्य करणं हे खूप हे मोलाचं काम तिने केलेलं आहे आणि त्या याच्यातनी आम्ही खूप आनंदी आहे. टाईम नाही आहे, कसं टाईम काढावं लागते, टाईम काढला आम्ही, टाईम काढते आहे, समोर बी काढणार आहे. असं मुलीचं शिक्षण आणि मुलीला ते विचारलं की तुला काही तुम्ही गुडी आहे का त्याच्यात दुसऱ्या याच्यात मी असं नुसतं शिक्षण शिक्षणासोबत जर समजून घ्या आणखीन तिने एखाद्या गेम गेमचं काही असेल गोडी पण तिने सांगितलं आम्हाला स्केटिंग बिटिंग आता जे आजूबाजूचे करते ते बघून म्हणे मला स्केटिंगमध्ये गोडी आहे. चला मग आम्ही फक्त काय सहकार्य करू शकतो म्हणलं आणखी बाकी काही नाही करू शकत. तिला फक्त फुले हे त्याला सोडलेलं आहे की बस चला तू जिथं म्हणशील तिथं आम्ही तुला तिथं न्यायला तयार आहो, आणायला तयार आहो, तुझ्या तू हर याच्यातनी मदत करायला तयार आहो. त्या याच्यातनं त्यांनी जिद्दीने त्यांनी हे करून दाखवलेलं आहे, पुढं पण ते करणारच आहे समोरचा पण.